धडा 11 दोघांचे भांडण. एका घरा दोन नांदरे होती. दोन्ही मांजरे पांढरी पांढरी व सुंदर होती. पण दोन्ही खूप भांडखोर होती. एक मेकांशी सारखी भांडायची. एक दिवस एका मांजराला सापडली चपाती. लगेच दुसरे मांजर बोलले, मी आधी चपाती सापडली पाहिली होती. चपाती माझी आहे. झाले दोघे लागले भांडायला. उंच झाडावर एक माक वांढर बसले होते. ते उडी मारून खाली बोलले, थांबा थांबा भांडू नका. मी चपातीची सारखी वाटणी करून देतो. वा धराने चपाती घेतली व दोन तुकडे केले. एक तुकडा केला मोठा, एक केला लहान तुकडा. बघून बोलला, अरे आता सारखे तुकडे करतो. मग वांढराने मोठा तुकडा तोंडात टाकला. मग दुसरा तुकडा तोंडात टाकला. असे करत करत वांढराने सगळी चपाती खतम केली. चपाती संपताच ते उंच झाडावर निघून गेले. मांजरे बिचारे एकमेकांची तोंडे बघत बसली. भांडण झाले दोघांचे, पण लाभ झाला वांढराचा. थँक्यू.